माय नेम इज रोहित त्रिलोका मयूर अलई जूनियर के जी क्रिस फ्रॉम जूनियर प्रीकुल प्रीस्कूल। वेरी गुड बच्चा, नाउ स्टार्ट योर स्टोरी। एक रस्सा सास्तो हाँ तो दिवस रात्र कैसा पण त्याचं समाधान कधी व्हायचंच नाही। मग एके दिवशी सगळे शशी पटानाच्या शेतात गेले। हा मग सगळे शशी पटापट ओरा लागले। मग एका मग त्या हरशाचे काय होईना। मग एक शशी सांगितलं कि त्याचा मालक येईल आणि आपल्याला बघेल आणि तो आपल्या दगड गोट्याने मारेल। मग काय झालं तो सध्या म्हणतात शेतात आणि आरा तर मला खाऊ दे। मी मोठी डिकर घेईल, मोठा डिकर घेऊ मी, मी मोठी डिकर घेईल आणि आपण मग निघू। मग थोडा वेळ असं थोडा वेळ गुजरला। हा मग मग परत दुसरा ससा म्हणाला अरे चल लवकर तो पाडीवरून शेताचा मालक दिसतोय तो आपल्याला तो येईल आपल्या जग बाहेर आणि दगड गोटे आपल्या मारून फेकेल। शेतात आणि आहे तर मला खाऊ दे की तरी मोठी कर घेतो मग आपण निघू। मग बघता बघता शेताचा मालक शेतात आला। मग सगळे मग त्याच्यामधून एक शशा म्हणाला पळा पळा शेताचा मालक आला शेताचा मालक आला। मग सगळे शशे पळा लागले। बीच मध्ये काट्यांचं एक सर्कल होत। मग ते सगळ्या शिष्यांनी त्याच्यावरून उडी मारली मोठी आणि ते सगळे घरात घुसून गेले। आणि मग काय झालं ते मग तो सशा मागे राहून गेला आणि मग तो शिकर द्या सशात झाली पंचायत आणि मग तो तिकडेच राहिला आणि मग तो पळायची कोशिश केला पण त्याचं पूल इतकं वजनदार होतं इतकं वजनदार होतं की तो उडी पण नाही पळू पण नाही शकत त्याच्यासोबत पळू उडी पण नाही मारू शकत तो। मग त्याने एकदा उडी मारून बघितली तर त्याची उडी कांट्यावरच गेली तर त्याला खूप काटे ठोसले आणि मग काय झालं तो ससा असं हातावतावत घरी गेला। तो घरी घराच्या दरवाज्याच्या समोर आला आणि मग थोड्या वेळ थोड्या अंतरावर पोहोचला तेवढ्यात तो शिशाचा मालक आला त्या दगड त्यात त्याला तोटा मारून फेकला। आणि मग तो ससा ना तो हवर ससा तो मग तो लंगडत लंगडत सावरत सावरत तो आपला घर पाय मग तो थोडा अजून जवळ पोहोचला थोडा अजून जवळ अंतरावर। हा आणि मग तेवढा ते कोल्हाने त्याला पाहिलं आणि मग तो विचार केला त्याने की आज आपली भूत मिटणारच नक्की। हा मग तो घराच्या थोडा अंतरावर पोहोचला म्हणजे जवळ पोहोचला जवळ त्याच्या पुढे अंदर। मग तो सशा आला त्याची त्याला बाहेर ओढायला शिट्टी ओढू लागल्या आणि तिकडे तो सगळे शिष्य त्याला हात ओढून मध्ये ओढायला लागले। त्याची खूप ओढाओढी सुरू झाली मग तो ससा ओढदार सगळा रोडायला लागला आणि मग तो त्याची नेमकी शेपटी जर सुटली आणि मग तो कोल्हा झोडका मागे पडला। मग सगळे शशे कस बस त्याला मोठे ओढून घेतलं अशी गोष्ट संपली। आता हवरत त्यांना चांगला नसतो। व्हेरी गुड, किती छान शिक्षा दिली तू। हवरटपणा चांगला नसतो। सगळ्यांना परत एकदा सांग लहान मुलांना जेवताना जितकं आपल्याला घ्यायचं तितकंच खायचं। हावरटपणाने जास्त ताटात घ्यायचं नाही पोट फुगून घ्यायचं नाही। बोल असं तू सगळ्यांना सांग। बोल।
बोल ना बेटा, बोल ना। अरे बोल ना टीचर, मुलांनो आपला जितको जेवायचं असतो तितकोच घ्यायचा होता, असतो हुरटपणा नाही करायचा। वाह, व्हेरी गुड।